सातव्या संकेत गणेश स्टार्ट अँड रन इंडक्शन मोटर्स बाय युझिंग DOL स्टार्टर स्टार्ट एंडला स्टार्टर अँड ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर्स. त्यापैकी आपण काय करतो आता पहिल्यांदा DOL स्टार्टरचा स्टडी करत आहोत. त्या सर्किट मध्ये ही जी पहिली फिगर दाखवलेली आहे या फिगर मध्ये आपण काय दाखवलेलं आहे पॉवर सर्किट. DOL स्टार्टरचं पॉवर सर्किट दाखवलेलं आहे. या ठिकाणी आर वाय डी हे तीन काय आहेत थ्री फेजचा इनकमिंग सप्लाय आलेला आहे. कुठला सप्लाय आलेला आहे तो इनकमिंग थ्री फेज इनकमिंग सप्लाय. त्यानंतर हा आलेला सप्लाय DOL स्टार्टर मध्ये कोणत्या ठिकाणी गेलेला आहे ओव्हरलोड रिले ओला गेले या ठिकाणी ओव्हरलोड रिलेला गेलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी काय दाखवलेलं तुम्हाला तो कॉन्टॅक्टर या ठिकाणी दाखवलेला आहे कॉन्टॅक्टर. या ठिकाणी आर वाय बी ह्या ज्या वायर्स इथं आलेल्या आहेत आणि या ठिकाणावर मोटरला गेलेले आहेत हे कुठले कॉन्टॅक्ट आहेत कॉन्टॅक्टरचे पॉवर कॉन्टॅक्ट. त्या पॉवर कॉन्टॅक्ट व्यतिरिक्त आणखी आपल्याला कंट्रोल सर्किट मध्ये ऍड करण्यासाठी वेगळे कॉन्टॅक्ट आवश्यक असतात त्यांना म्हणायचं ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट. हा जो आहे INO आणि हा जो आहे हा NC. अशा प्रकारे पॉवर सर्किट मध्ये काय दाखवलेलं आहे ओव्हरलोड रिले कॉन्टॅक्टर आणि कॉन्टॅक्टर तर्फे सप्लाय कुठे दिलेला आहे मोटरच्या टर्मिनल बॉक्सला सप्लाय दिलेला आहे मोटरचा सिम्बॉल. त्यामुळे इथे खाली काय लिहिलेलं आहे पॉवर सर्किट. त्यानंतर आपण वळूया कंट्रोल सर्किट कडे. त्यानंतर आपल्याला वळायचं आहे कंट्रोल सर्किट. या ठिकाणी आपल्याला बुक्स मध्ये आर लिहिलेला आहे आणि खाली सर्किट मध्ये दाखवताना वाय ऑर बी ऑर एन असं लिहिलेलं आहे. तर ह्याचा काय अर्थ आहे ही जी NVC कॉइल आहे ही जर आर आणि वाय यांच्यामध्ये असेल तर सप्लाय किती त्याची कॅपॅसिटी असेल 440 व्होल्ट AC. त्यानंतर आर आणि बी जर घेतलेला असेल तर किती 440 व्होल्ट AC किंवा 415 आणि आर आणि या ठिकाणी जर एन वापरलेला असेल तर तिची व्होल्टेज कॅपॅसिटी आहे 230. परंतु आपण DOL स्टार्टर मध्ये काय करतो आर आणि बी ह्या दोन फेज NVC कॉइलला जोडलेल्या असतात. आता आपल्याला स्टडी कशाचा करायचा आहे कंट्रोल सर्किट. कुठले कुठले घटक आहेत त्याच्यामध्ये ओव्हरलोड रिलेची NC त्यानंतर स्टॉप पुश बटन त्यानंतर स्टार्ट पुश बटन त्यानंतर कॉन्टॅक्टरचा जो NO कॉन्टॅक्ट वापरलेला आहे तो स्टार्ट पुश बटनच्या पॅरल जोडलेला आहे त्याला काय म्हणलेला आपण होल्ड ऑन कॉन्टॅक्ट. होल्ड ऑन कॉन्टॅक्ट हे कुठलं पुश बटन आहे स्टॉप पुश बटन स्टार्ट पुश बटन NVC कॉइल आणि तिला ह्या ठिकाणी सप्लाय काय केलेला आहे दिलेला आहे. मग ह्या कॉइलचं फंक्शन कसं होतंय ज्यावेळी मी स्टार्ट पुश बटन दाबेल ज्यावेळी स्टार्ट पुश बटन दाबेल त्यावेळेला ह्या सर्किट मधून NVC कॉइल एनर्गाइज होऊन काय होणार हा कॉन्टॅक्टर ऑन होऊन आरचा सप्लाय कुठे येतोय आपण आर कुठे भेटतोय M1 Y कुठे भेटते M2 आणि B फेज कुठे मिळते M3. अशा प्रकारे हे पॉवर सर्किट पूर्ण होऊन काय होते तुमची मोटर फिरू लागणार. फिरू लागल्यानंतर हा जो होल्ड ऑन कॉन्टॅक्ट आहे हा आपण या ठिकाणी वापरलेला आहे हा प्लंजर इकडे ओढला गेल्यामुळे ह्या NO चा काय होणार ऑक्झिलरी कॉन्टॅक्टचा NC आणि ज्या वेळेला तुम्ही पुश बटन जरी सोडून दिलेला असेल तरी तुमचं सर्किट ह्या होल्ड ऑन कॉन्टॅक्ट मार्फत पूर्ण होईल. का तर हा प्लंजर ह्या ठिकाणी ओढला गेलेला आहे. मग ह्या सर्किटला काय म्हटलेलं आहे DOL स्टार्टरचं कंट्रोल सर्किट. ह्या सर्किट मध्ये जर आपण एवढा पोर्शन काढून टाकला तर ह्या सर्किटचं काय नाव असणार आहे इंचिंग किंवा जॉगिंग सर्किट. ह्या सर्किटचं काय नाव असणार आहे इंचिंग किंवा जॉगिंग सर्किट. क्रेनच्या ह्याच्यामध्ये याचा उपयोग केला जातो. ज्या वेळेला मग मी काय करणार हे पुश बटन दाबलं की तोपर्यंतच NVC ला सप्लाय मिळून एनर्गाइज राहणार
आणि पुश बटन सोडलं की तुमची मोटर फिरायची बंद होणार. त्याला म्हणायचं जॉगिंग किंवा इंचिंग सर्किट. परंतु मी जर होल्ड ऑन कॉन्टॅक्ट वापरला तर काय होणार आहे, हे पुश बटन जरी मी सोडलं तरी माझी मोटर फिरायची चालू राहणार आहे. कशाच्या माध्यमातून, त्या होल्ड ऑन कॉन्टॅक्टच्या माध्यमातून. आता वळूया आपण रिमोट सर्किट कडे. रिमोट कंट्रोल मोटर मी या ठिकाणाहून काय करतोय, स्टॉप आणि स्टार्ट. परंतु आणखी एक दूरस्थ असं ठिकाण आहे की तिथून मला ती मोटर सुरू करायची आहे आणि काय करायची, सुरू केल्यावर बंद करायची आहे. त्याच्या अगोदर एकदा एनओ म्हणजे काय, एनसी म्हणजे काय समजून घेऊ. एनओ म्हणजे नॉर्मली ओपन, त्याचा सिम्बॉल समोर दाखवलेला आहे. त्यानंतर एनसी म्हणजे काय, त्याचा सिम्बॉल आपण या ठिकाणी दाखवला आहे. आता त्यांचं फंक्शन समजून घेऊ. हा एनसी कॉन्टॅक्ट, एनसी कॉन्टॅक्टला पुश केला असता काय होतो, त्याचं रूपांतर एनओ मध्ये किती वेळ, जोपर्यंत मी पुश बटन प्रेस केला आहे तोपर्यंत. त्यामुळे त्याला काय म्हटलेलं, एनसी नॉर्मली क्लोज कॉन्टॅक्ट. त्यानंतर एनओ, एनओ कॉन्टॅक्टला कसं दाखवलेलं आहे, नॉर्मली ओपन हा सर्किट आहे. मी ह्याला पुश केल्यानंतर त्याचं रूपांतर कशात होत आहे, एनसी मध्ये. किती वेळ, जोपर्यंत मी एक पुश बटन दाबून धरत आहे तोपर्यंत. जोपर्यंत मी काय करतो, पुश बटन दाबतोय तोपर्यंत त्याचं रूपांतर कशात होते, मग एनसी. पुश बटन सोडल्यावर परत तो नॉर्मली ओपन अवस्थेत होतोय. आता मला रिमोट कंट्रोल तयार करायचे. हे सर्किट समजलेलं आहे, आर फेज ओव्हरलो रिलीज एनसी, त्यानंतर स्टॉप पुश बटन, त्यानंतर स्टार्ट पुश बटन, त्यानंतर एनव्हीसी कॉइल के ह्या कॉन्ट्रॅक्टरची. त्यामुळे आपण ही काय, याची के ह्या कॉन्ट्रॅक्टरची ही एनव्हीसी आहे. मग ह्या ठिकाणी काय करायचं, आपल्याला एकच नियम वापरायचा आहे. रिमोट कंट्रोल सर्किट तयार करण्यासाठी स्टॉप पुश बटनच्या सिरीज मध्ये स्टॉप पुश बटन जोडायचं, स्टार्ट पुश बटनच्या पॅरलल मध्ये काय जोडायचं, स्टार्ट पुश बटन. या ठिकाणी हे सर्किट आपण येथे ओपन करून सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय, हा कुठला कॉन्टॅक्ट आहे, एनसी. त्या एनसीला सप्लाय देऊन त्या सर्किट मार्फत त्या एनसीच्या सिरीज मध्ये स्टॉप पुश बटन घेतलेला आहे. त्यानंतर स्टार्ट पुश बटन कुठे जोडायचंय, स्टार्ट पुश बटनच्या पॅरलल मध्ये स्टार्ट पुश बटन जोडायचं आहे. हे आपलं ऑन कॉन्टॅक्ट आहे, म्हणजेच काय, स्टार्ट पुश बटन आहे. मग ह्याच्या पॅरलल काय जोडायचंय मला, ऑनचं आपलं पुश बटन. ऑन पुश बटनच्या पॅरलल ऑन पुश बटन, स्टार्ट पुश बटनच्या पॅरलल स्टार्ट, स्टॉप पुश बटनच्या सिरीज मध्ये स्टॉप. मग हे काय तयार झालेलं आहे, रिमोट कंट्रोल सर्किट. रिमोट कंट्रोल सर्किट काय नियम लक्षात ठेवला आपण, स्टार्ट पुश बटनच्या पॅरलल काय जोडले, स्टार्ट पुश बटन. हे स्टार्ट पुश बटन ह्याच्याशी समांतर स्टार्ट पुश बटन, स्टॉप पुश बटन कशाच्या सिरीज मध्ये, स्टॉप पुश बटनच्या सिरीज मध्ये स्टॉप पुश बटन घेतलेलं आहे. कळलं सर्किट, पहिल्यांदा पॉवर सर्किट, नंतर डीओएल होल्ड ऑन कॉन्टॅक्ट नसताना कुठलं सर्किट तयार होतं, जॉगिंग किंवा इंचिंग सर्किट. त्यानंतर होल्ड ऑन कॉन्टॅक्ट स्टार्ट पुश बटनच्या पॅरलल जोडलं, कुठलं सर्किट तयार झालं, डीओएलचं कंट्रोल सर्किट. त्यानंतर आपण काय तयार केलं, या ठिकाणी रिमोट कंट्रोल सर्किट तयार केलेला आहे. ये इकडे अजून घे, हा स्टार्टर असं दाखवतो. एकजण इकडून थांबा, दिसतंय समोर ना मोबाईल मध्ये दिसतंय का, हा काय आहे, डीओएल स्टार्टर. या ठिकाणी ऑन पुश बटन, ऑफ पुश बटन आणि ही जी विंडो आहे ह्याच्यामधनं तुमचा स्टार्टर ऑन किंवा ऑफ आहे हा स्टेटस ह्याच्यामधनं दिसणार. ह्या स्टार्टरचं कव्हर खोलल्यानंतर या ठिकाणी ह्या स्टार्टरचं जे सर्किट आहे
ते या ठिकाणी नमूद केलेलं आहे. आता आपण काय करूयात, आपलं जे सर्किट आहे पॉवर सर्किट त्याची माहिती या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे. या ठिकाणी 1 2 3 ह्या स्टार्टरवरती काय लिहिले, L1 L2 L3 आपल्या ज्या इनकमिंगचे सप्लाय वायर्स आहेत या ठिकाणी काय करणार आपण, इनकमिंग सप्लाय R Y B या ठिकाणी जोडणार. हा काय आहे, ओव्हरलोड रिले. या ठिकाणी हे पुश बटन आपण प्रेस केला असता कुठला नॉब प्रेस केला जातो, हा नॉब, म्हणजे हे कुठलं आहे पुश बटन, ऑन स्टार्ट पुश बटन. हे जे आहे हे कुठलं आहे, रेड कलर, स्टॉप पुश बटन. आणि या ठिकाणी जी सेटिंग दाखवलेलं आहे काय लिहिलं, इशा वाजवर बॅकअप फ्यूज मॅक्स पॉइंट किती आकडे त्याच्यावरती 25A. ओके, आणि त्यानंतर या ठिकाणी लिहिलेलं आहे 4, 5, 6 आणि 6.5. माझी मोटर ज्या रेटिंगची असेल, ज्या रेटिंगची मोटर असेल त्या ठिकाणी मला हा ओव्हरलोड रिले सेट करावायचा आहे. ओव्हरलोड रिले कशाच्या सिरीजमध्ये घेतलेला आहे, कॉन्ट्रॅक्टरच्या सिरीजमध्ये. ओव्हरलोड रिलेचे 3 टर्मिनल्स या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरला काय केलेले, जोडलेले आहे. ह्या ठिकाणी मग 1 2 3 आपण फिगरमध्ये M1 M2 M3 लिहिलेलं आहे. ह्या ज्या 3 वायर्स आहेत ह्या कुठे जाणार, लोडला. लोड काय आपला, AC 3 फेज स्क्विरल केज इंडक्शन मोटर. त्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर मी ज्यावेळी स्टार्ट पुश बटन दाबेल त्यावेळी हा प्लंजर काय होईल, NVC कॉईल. या ठिकाणी ही NVC कॉईल आहे ही, आणि हा प्लंजर NVC कॉईलला स्टार्ट पुश बटन दाबला असता काय होणार, प्लंजर NVC कॉईल एनर्गाइज झाल्यामुळे प्लंजर वरती ओढला जाईल. हा वर ओढला गेल्यामुळे काय होते, R M1 Y M2 B M3 अशा प्रकारे मोटरला सप्लाय जाऊन काय होते, तुमची मोटर सुरू राहते. जर ह्या कंडिशनमध्ये जर फॉल्ट आला तर काय होणार आहे, ह्या ओव्हरलोड रिले मार्फत काय करणार, हा या ठिकाणी NVC सर्किट दाखवलेला आहे तुम्हाला, याचं NVC च्या सिरीजमध्ये घेतलेला आहे, तो काय होणार, ते NC चा एनो होऊन NVC कॉईल डी एनर्गाइज होऊन काय होणार, हा तुमचा प्लंजर खाली येणार. आणि हे जे कॉन्टॅक्ट होते R चं M1 ला, Y चं M2 ला आणि B चं M3 ला काय होणार, मोटर सर्किट पासून अलग होणार. तुमचं जे पॉवर सर्किट आहे त्यामध्ये हा कॉन्टॅक्टरचे कॉन्टॅक्ट अलग झाल्यामुळे काय होणार, मोटर बंद होणार आणि तुमचं ओव्हरलोड पासून बचाव होणार. देख आलं लक्षात, कोणाला शंका काही, राहुल.